श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षाची समाप्ती सर्व पितरी अमावास्येला होते। यंदा 2 ऑक्टोबर रोजी सर्व पितरी अमावास्या आहे। या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध विधी करता येतो। या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं, म्हणूनच त्याला सर्व पितरी असे म्हटले जाते। सर्व पितरी अमावासीला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो। पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते, त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात। सर्व पितरी अमावास्येला महालय अमावास्या, पितृ अमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते। यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे। सर्व पितरी अमावास्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही। हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्य वर्ज्य असले परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते। त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पितरी अमावास्येला श्राद्धविधी करावे। सर्व पितरी अमावास्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, दान पण करायचं, त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी उंबरठ्यावर ह्या 3 वस्तू जाळायच्या। ह्या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील भांडणे, इडापिडा, नजरबाधा, पितृदोष, ग्रहदोष तर संपणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार आहे। लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। सर्व पितरी अमावास्या ही आपल्या पितरांना समर्पित आहे। या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्याकरिता जेवढ्या जास्त सेवा, दान आणि उपाय करता येतील तेवढे आवर्जून हे करायचे आहेत। आणि हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हीसुद्धा करू शकतात। जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही, पण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होणं, कलह होणं, आजारपण येणं, आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी न मिळणं, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येणं, संतान प्राप्तीमध्ये समस्या येणं, नोकरी व्यवसायामध्ये यश न मिळणं, तसेच आलेला पैसा घरामध्ये न टिकून राहणं, घरामध्ये कायम नवरा बायकोचं न पटणं, तसेच मुलांची चिडचिड करणं, हट्टीपणा करणं, जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला आज हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। देवपूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या आहेत त्या आपल्याला खोलून द्यायचे, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी, ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल। तर आता काय करायचं आहे, हा उपाय करता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूरदानी घेतली तरीही चालणार आहे। त्यामध्ये जी शेणाची गौरी असते ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला 7 भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्यात। मी नेहमी सांगते की उपायामध्ये भीमसेनी कापूरच वापरला पाहिजे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, वास्तुदोष आहे, ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, तो दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। म्हणून आपल्याला 7 भीमसेनी कापूराच्या वड्या घ्यायच्यात, त्याचबरोबर आपल्याला 7 लवंगा घ्यायच्या ज्या फुलासकट असतात, म्हणजे अखंड लवंगा आपल्याला ह्या उपायाकरता घ्यायच्या आहेत। तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची, ह्या सर्व वस्तू आपल्याला त्या मातीच्या पणतीमध्ये टाकायचे आहेत। आता आपल्याला आपल्या देवघरासमोर जाऊन बसायचं आहे आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने ह्या पंतीमधला जो कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अगदी 1 ते 2 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचासुद्धा टाकायचा आहे।
एकदा का धूर तयार झाला की आपल्याला ते भांडं तिकडनं उचलायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो आपल्याला फिरवायचा. फिरवताना तुम्हाला निरंतर श्री स्वामी समर्थ किंवा जयराम श्रीराम जय जयराम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा धूर जो आहे तो फिरवायचा. त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची जी पंती आहे ती ठेवायची आहे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला निरंतर मंत्राचा जप हा करायचा आहे. आता एकदा की हा कापूर शांत झाला की आपल्याला ही मातीची पंती तिकडनं उचलायची आणि आपल्या घरापासून लांब नेऊन त्याच्यातल्या ज्या काही वस्तू असतील, काही जळाल्या असतील, काही नाही जळाल्या असतील, त्या फेकायच्या. फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडा पिडा, वाईट शक्तींचा प्रभाव असेल, अलक्ष्मी असेल, ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात, नकारात्मकता नसते, त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते. कारण अमावास्या तिथीला माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती पाहत असते की कोणता भक्त तिच्याकरता कोणते सेवा आणि कोणते उपाय हे करत. आणि जो भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्याचं घर माता लक्ष्मी धनधान्याने सुखसमृद्धीने भरून टाकते. त्याच्या सर्व मनोकामना माता लक्ष्मी ही पूर्ण करत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.